काल सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. प्रेमी युगलांसाठी हा दिवस आकर्षणाचा. मात्र पिंपरी चिंचवड मधील काही तरुण याला अपवाद ठरले. या तरुणांनी व्हॅलेंटाईन डे प्रियसी सोबत नाही तर चक्क झाडांसोबत साजरा केलाय. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या झाडांवर आपण जाहिरातीचे बोर्ड सर्रास बघतो. मात्र असे बोर्ड लावण्यासाठी झाडांना भरमसाठ खिळे मारले जातात, ज्यामुळे झाडांना इजा तर होतेच, शिवाय त्यांची वाढ खुंटते. तसं पाहिलं तर वृक्ष संवर्धन कायद्याने झाडांवरील जाहिरातबाजी बेकायदेशीर आहे, मात्र ही बाब अनेकांना माहीत नाही. वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी या हेतूने दरवर्षी हे तरुण व्हॅलेंटाईन डे ला हा अनोखा उपक्रम करतात. झाड खिळे मुक्त, वेदना मुक्त करून खिळे काढलेल्या जागी गुलाबाची फुलं हे तरुण अर्पण करतात. तरुणांच्या या उपक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. खऱ्या अर्थाने भारतभरात आज तरुणाई आपल्या आपल्या प्रियकरासोबत, प्रियसीसोबत त्या ठिकाणी व्हॅलेंटाईन डे साजरा करते. आम्ही थोडासा वेगळा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षी आम्ही हा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. आज मोठ्या प्रमाणावरती झाडांची कत्तल होतीये. महानगरपालिकेकडनं जे काही झाडांचं वृक्षगणना होणार होती ती अद्याप झाली नाही, त्यामुळे कुठेतरी आपल्याला जो काही श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय किंवा हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्या ठिकाणी ते कुठेतरी कमी व्हावं यासाठी आम्ही जे काही झाडांवरती विद्रुपीकरण होतंय, कुठल्याही त्या ठिकाणी बोर्ड लावले जातात, खिळे मारले जातात, कोणाची नजर काढल्याच्या नंतर ते हे लटकवले जातात, कापडं बांधले जातात, ह्यामुळे कुठेतरी झाडांचा देखील श्वास कोंडला जातोय आणि तो श्वास कुठेतरी मोकळा व्हावा. जसा झाडांकडनं आपल्याला चांगला सुंदर असा श्वास मिळतो, तोच श्वास झाडांना सुद्धा मिळावा त्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न आहे. ओके.